वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांच्या हेलिकॉप्टरची जालना येथे इमर्जन्सी लँडिंग करताना कार्यकर्त्यांची चांगलीच धावपळ झाली आहे. बाळासाहेब आंबेडकर यांची बुलढाणा पोलीस अधीक्षक दिलीप पाटील व बुलढाणा जिल्हाधिकारी यांना वंचित बहुजन आघाडीच्या नेत्यांनी बुलढाणा पोलीस मुख्यालयाच्या हेलिपॅडवर हेलिकॉप्टर लँडिंगची परवानगी 2 दिवस आधीच मागितली होती. मात्र मुख्यालयाच्या कवायत ग्राउंडवर प्रेरणा किल्ल्याच्या 2 कमानी असल्याने या बाजूला 2 इमारती असल्याकारणाने हेलिकॉप्टर धोरण निश्चिती अध्यादेश 25 जुलै 2018 धोरणात्मक सुरक्षिततेच्या कारणास्तव निकषात न असल्याने परवानगी नाकारण्यात आली. मात्र ARDM मॉल व सहकार मंदिर या ठिकाणी परवानगी मागण्यात आली असता पोलीस अधीक्षक यांनी सहकार मंदिर परिसर या ठिकाणी हेलिकॉप्टर लँडिंगची परवानगी दिली व यानुसार जालना येथे इमर्जन्सी लँडिंगही करण्यात आले. हेलिकॉप्टर लँडिंग ही पायलटच्या चुकीमुळे किंवा बुलढाणा वंचित बहुजन आघाडीच्या नेत्यांच्या चुकीने म्हणा किंवा पायलट व कार्यकर्ते यांचा ताळमेळ नसल्यामुळे बाळासाहेब आंबेडकर यांचे हेलिकॉप्टर जालन्यात लँडिंग करावे लागले. यामुळे येथील कार्यकर्त्यांची तसेच पोलिसांची धावपळ उडाली हे मात्र नक्की. प्रतिनिधी विजय सोनावणेसह आधार न्यूज जालना. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखीन व्हिडिओ पाहण्यासाठी आधार न्यूजचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल बटन दाबायला विसरू नका.